powered by Techno. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये येत आहेत आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिस्ट्रिक्ट कोर ते स्वारगेटच्या बोहेरी मेट्रो मार्गाचं उद्घाटन जे आहे ते पार पडतंय. सध्या आपण पाहतोय की स्वारगेटच्या मेट्रो स्थानकाला सध्या वाहनतळाचं पार्किंगचं काम जे आहे ते जरी सुरू असलं तरी मेट्रोचं खरं तर अंडरग्राऊंड काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे या मार्गाचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या खरं तर मार्गावरून जात आहेत तिथं फुलांची अशी आकर्षक सजावट जी आहे ती केली जाते. डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट या खरं तर मेट्रो मार्गावरती आजपासून पुणेकरांना प्रभात जो आहे तो करता येणार आहे. मात्र याच ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत स्वारगेटपासून ते कात्रज या मेट्रो नव्या मार्गाचं उद्घाटन जे आहे भूमिपूजन जे आहे ते सुद्धा करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची जय तशी तयारी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे SP महाविद्यालयावरती जातील. ज्या ठिकाणी स्वतः नरेंद्र मोदी हे सभेसाठी संबोधित करतायत आज जाहीर सभा जी आहे ती सुद्धा नरेंद्र मोदींची पार पडते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज जरी मेट्रो मार्गाचं उद्घाटन होत असलं तरी सुद्धा पंतप्रधान मोदींची सभा जी आहे ती महायुतीसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आज खरं तर पुण्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. मात्र आज मेट्रो मार्गाच्या निमित्तानं खरं तर महायुतीचं शक्तीप्रदर्शन जे आहे ते SP महाविद्यालयावरती पाहायला मिळेल आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिस्ट्रिक्ट कोर ते स्वारगेट या बोहारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसो, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.